आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सांगली मिरज कुपवाड महापालिकेला कोणतेही उत्पन्न न देता नगरसेवकांना पोहोचणारा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणारा मिरजेतील बेडग रस्त्यावरील सुरू असणारा कत्तलखाना त्वरित बंद करावा अशा मागणीचे निवेदन भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जैलाब शेख यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. बेडग रस्त्यावरील कत्तलखान्यामुळे वड्डी आणि बोलवाड येथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून याबाबत जिल्हाधिकारी यांना स्वतः यात लक्ष घालून कारवाई करण्याच्या सूचना द्याव्या लागल्या. त्यामुळे महापालिकेने 4 दिवसापूर्वी या ठिकाणी असणारे हाडांचा साठा केलेला गोडाऊन पाहून हा साठा नष्ट केला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तली केली जातात. या ठिकाणी पाण्याची सुद्धा सोय नसल्याने टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. या कत्तलखान्यावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नसून खासगी ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. फक्त नगरसेवकांना पोहोचण्यासाठीच हा कत्तलखाना सुरू असून तो त्वरित बंद करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. मिरजहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी युवराज सोनवणे. रोगे हे सुद्धा नाही, लोकांच्या आरोग्याची जीवन मरण्याचे खेळे महापालिकेचा चालवत आहे की काय हा प्रश्न आहे. इथं बघितलं तर एजन्सीच्या ताब्यामध्ये 1,00,000 रुपयाचा प्रॉपर्टी महापालिकेने त्याला दिलेलं आहे. मला असं म्हणायचं आहे नगरसेवकासाठी कुरण ठेवलेलं आहे की काय. एकही नगरसेवक महापालिकेमध्ये लोकांच्या जीवन नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न असताना सुद्धा महापालिकेमध्ये या बाबतीत स्थायी समितीचं सभा असू त्याने महासभा असो महासभेमध्ये हा विषय घेतला जात नाही. का घेतला जात नाही याच्या मध्ये फार मोठे इथले नगरसेवकांचे काय हस्तक्षेप इथे नेमलेले आहे. त्या हस्तकांच्या थ्रू या लोकांना आर्थिक पुरवठा केला जात आहे आणि जे याच्या बाबतीत आवाज उठत आहे त्यातलं आता मी इथं येऊन सुद्धा आंबोड्यांना फोन केला तर आंबोडे हे आरोग्य अधिकारी असताना सुद्धा आंबोड्यांना याच्याबद्दल माहिती नसणं म्हणजे केवढं दुर्दैव आणि केवढं लाजवानी लाज वाटावी ही गोष्ट आहे. त्या महापालिकेचे जबाबदारी कर्मचारी बेजबाबदारपणे बोलत असताना खरं एक आम्ही भीम आर्मीचा सांगली जिल्ह्याचा मी एक जैलाब शेख हा कार्यकर्ता म्हणून सांगताना मला लाज वाटतंय की असल्या अधिकाऱ्याने महापालिकेमध्ये ठेवता कामा नये, यांना घरी पाठवावं. कारण महापालिकेच्या आयुक्तांनी उपायुक्तांनी कलेक्टरनी इथली पाहणी करावं. या लोकांची एवढं दुर्गंधी आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही आयुक्तांना आणि उपायुक्त आणि कलेक्टरना भेटणार आहे आणि त्या चाललेला गैर प्रकार सगळं चौवाट्यावर आणून आणि हे कत्तलखाना तात्काळ बंद करून लोकांच्या हितासाठी जे चालतंय तेच कत्तलखाना चालावं. नगरसेवकांना अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना पोहोचण्यासाठी जे कत्तल कारखाना आहे ते हे बंद करावे आणि आतलं की महापालिकेला याच्यातनं उत्पन्न काय महापालिकेला याचं उत्पन्न काय ते पहिलं महापालिकेने जाहीर करावं. कारण महापालिकेला उत्पन्न